तर चला मित्रांनो, मी पण थोडे काजू जे आहेत ते जमा करतो. हा बघा, हा भेटला आहे एक. अजून बघूया कुठे कुठे आहे. नमस्कार मित्रांनो, मी योगेश घाडेवकर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे वायरची कोकण. तर मित्रांनो, एप्रिल आणि मे महिना आला की सगळ्यांना वेध लागतात ते आंब्याचे, आणि इथे माझ्या पाठी बघताय तुम्ही हे आहेत काजू. तर मित्रांनो, आज आपण रोहनचं जे परडं आहे त्याच्यामध्ये काजू आहेत, ते काजू आपण काढणार आहोत आणि मस्तपैकी धमाला येणार आहे. कारण यासाठी बहुतेक मुंबईकर जे असतात ते गावी काजू आणि आंबे याच्यासाठी येत असतात. तर अशीच धमाल आपण हे काजू काढताना करणार आहोत. तर चला तर मग सर्व मिळून आपण काजू काढूया. जरी तुम्ही आता मुंबईला असाल तरी ही मजा तुम्हाला ह्या व्लॉगच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तर हा व्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत बघा. चला तर मग मित्रांनो, रोहन आणि जो कविश आहे तो ऑलरेडी झाडावर चढले आहेत काजू काढण्यासाठी. आणि इथे काही काही थोडी आंब्याची पण झाडं आहेत, ते दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते. आणि हा इकडे कवी चढला आहे, आता हे काजू काढत आहे. हो सुरुवात कर मित्रांनो. रोहन काढलेला आहे आणि हा कवीच बघा एकदम वर चढला आहे. हा बघा आणि वरणाचे टाकत आहेत खाली. तर मित्रांनो, लहानपणी आपण आपलं जे वय होतं तेव्हा आपण देखील असेच झाडावर चढायचो. कोणाकोणाला हे रोहन आणि कवीशकडे बघून आपल्या लहानपणीची आठवण झाली आहे ते नक्की कमेंट करून सांगा. बघा कवीश कुठे गेला आहे बघा. काजीत कोण रे? काजीत कोण? मंडळी हा बोंडू हा तर हो बोंडू असं सोलायचो आणि ते कमीट मसालो लावायचो असो. आणि ह्या बाजून नाही खायचो तर डीक लागतो घशा. उलट्या बाजून असो डायरेक्ट खायचो. डायरेक्ट खाल्ला तर चालता. मीठ मसाला लावून अजून चांगलं लागतं. छानवी खाणार तू? दुसरा वाला हो तुला नवीन फ्रेश पाहिजे. ही आहे सानवी आणि ही आहे श्रुती. सानवी श्रुतीची जोडी आहे इकडे. हा बघा हे बघा, हिला हा पाहिजे. हा मम्मी करता नको. हा बघा मस्त एकदम लाल लाल. काऊ नको? तू झाडावरचा काढते चिंटू? काढते झाडावरचा. जा काढ, जा जा हळूहळू जात मध्ये जा काढ जा. मी जाते आहे बोंडू काढायला. बघूया काढते काय. काढला 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 काढला. अरे वा, हा आता तुझं नाव सांगणार मी काकींना. थांब काढला म्हणून थांब थांब. किती काढलास रे? हा गोळा करतो आम्ही. हे बघा मित्रांनो, पूर्ण लाल लाल तुम्हाला दिसत आहेत मध्ये मध्ये. ते बोंडू चांगले पिकलेले आहेत. रोहन काढतोय मगात पासून. कविश पण काढतोय तिकडे. कविश थोडा शांत राहिलाय. काठी हवी आहे त्याला. काठी नाही भेटत आहे. बघूया आता किती हे दोघं काजू काढतात ते. तुम्हाला दाखवतो नंतर किती काढले ते यांनी. आणि इथे बघा छोट्या छोट्या कैऱ्या पण अजून तयार झाल्यात. हे बघा हे बघा, सानवी गोळा करायला सुरुवात करते. हे बघा किती जमा गेले दाखव जरा. काढायचे हे बघा. आतापर्यंत एवढे जमा केले आहेत यशवीने. अजून बघूया किती भेटत आहे ते आपल्याला. आणि यांचं काम चालूच आहे काजू पाडवायचं. हा बघा, हा दिसतच नाही झाडांमधनं कुठे गेलाय तो कवीश. तर चला मित्रांनो, मी पण थोडे काजू जे आहेत ते जमा करतो. हा बघा, हा भेटला आहे एक. अजून बघूया कुठे कुठे आहेत. हा बघा बघा या मित्रांनो लवकर.
बघा एवढे मला भेटले आहेत. आता याचे जे बोंडू आहे खाल जे आलेले ते आपण काढणार आहोत. आणि बोंडूचे डाग पडतात ना, कपड्यात नाही ठेवायचं. आणि काजू फक्त आपण घेणार आहोत. हे बघा. तर फायनली मित्रांनो, आपले जे काजू आहेत ते काढून झालेले आहेत. आजच्या दिवसभरात जेवढे काजू आपल्याला काढायचे होते तेवढे काढलेले आहेत. तुम्हाला दाखवतो आता मी किती काजू काढले आहेत ते. हा एक मंडळी एक छोटासा व्लॉग होता तुम्हा मुंबईकरांसाठी, ज्यांना मे महिन्यात एप्रिल मेमध्ये यायला मिळालं नाही त्यांच्यासाठी हा खास करून व्लॉग होता. की तुम्ही जरूर या, कोकणामध्ये आता काजी आणि आंबे जे आहेत ते धरायला लागले आहेत. तुमचाही पडदा असेल त्याच्यामध्ये जाऊन काजी काढण्याचा आनंद तुम्ही घेतच असाल आणि यापुढे घेत राहाल. आणि हा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपला जो चॅनल आहे वायरजी गोकन त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला एक बेल आयकॉन असतं त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून आपले जे पुढचे ब्लॉग आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा. तर मित्रांनो, आता तुम्हाला फायनली काजू किती काढले ते दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, एवढे काजू जे आहेत ते आपण आजच्या दिवसात काढलेले आहेत. हे बघा, तरी हे किती असतील, 50 वर असतील ना. आणि हे हा जो पारडा आहे तो रोहनचा आहे. हा बघा, रोहन लाजतो आहे व्हिडिओमध्ये यायला, कविश पण लाजतो आहे. चला तर मग भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बाय बाय करा सगळ्यांनी. बाय 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 बाय. भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये.